पुणे जिल्ह्यामधल्या टॉप लाईन बातम्यांचा आढावा घेऊयात. पुण्यात ट्रक चालकांचा संप अद्याप सुरूच, मात्र राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी नाही. पुण्यातील लोणी काळभोर पेट्रोल डिझेल टर्मिनलवर संपाचा परिणाम नाही. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, सातारा आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतूक सुरू. पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मात्र स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भुयारी मार्ग अद्यापही सुरू नाही. मेट्रोचे सर्व मार्ग सुरू करण्याची नागरिकांची मागणी. बँक अधिकाऱ्यांना मिळणार शिक्षणाचे धडे. बँक अधिकाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती. पुण्याच्या भोरमध्ये एसआरटी पद्धतीनं कारल्याची आधुनिक शेती. गादी वाफ्यावर लागवड करत कारल्याचं भरघोस उत्पन्न. पिंपरी चिंचवडमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर, 60 आरोपींवर मुक्का अंतर्गत कारवाई. पुण्याच्या भोरमध्ये राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्षभरात 55 जणांचं पलायन. बेपत्ता झालेल्यांचा जवळपास सर्वच व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना यश. मावळ तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचं तहसील कार्यालयावर धरणं आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रेशनिंग दुकान बंद ठेवण्याचा इशारा.